सर्वान सप्रेम जय भीम नमो बुद्धाय। सुरुवात करूया आजच्या प्रबोधन मालिकेची। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स अनिच्छावत संखारा उपादवय धम्मिनो उपजित्वा निरुझन्ति ते संगुप समो सुखो। साधु साधु साधु। नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय। संपूर्ण विश्वाला सुख शांती तथा मानवतेचा महान असा संदेश देणारे, ज्यांनी संपूर्ण जगाला आपल्या समतावादी ममतावादी प्रेम अहिंसा करुणा मुदिता आणि निशस्त्रवादी बौद्ध धर्मामध्ये सामावून घेतलं, आपल्या आयुष्यातील आपल्या जीवनप्रवासातील अवघे 45 वर्ष लोककल्याण आणि फक्त लोककल्याण हेच एकमेव उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून प्रस्थापित सनातन वर्णव्यवस्थेला तिलांजली देत बहुजन हिताय बहुजन सुखाय या महामंत्राचा प्रचार आणि प्रसार अगदी ग्रामकुसापासून ते या जगाच्या अंतिम नागरिकापर्यंत पोहोचण्याचं काम केलं। ज्यांनी या समग्र मानवजातीला असा सल्ला दिला की प्रेमाने जग जिंकता येतं आणि शत्रूला देखील मित्र बनवता येतं, त्याचप्रमाणे माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे असा मानवतावादी विचार जनमानसामध्ये पिरणारे, त्याचबरोबर वैराने वैर क्रोधाने क्रोध रागाने राग आणि युद्धाने युद्ध कधीच शमू शकत नाही, तर क्रोध हा शांतीने वैर हे मित्रत्वाने अग्नी हा पाण्याने आणि युद्ध केवळ आणि केवळ बुद्धांच्या विचाराने शमू शकते अशी सिंहगर्जना ज्यांनी या जम्बुद्वीपामध्ये केली, ज्यांचं चित्त पौर्णिमेच्या शीतल चंद्रमाप्रमाणे शांत होतं चतुर होतं गंभीर आणि निष्कलंक होतं असे ते देव आणि मनुष्याचे शास्ता लोकवेद मनाचे सारथी महान कारुणिक तथागत सम्यक सम बुद्ध यांच्या येणाऱ्या काळामध्ये जी जयंती होत आहे त्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना त्रिवार अभिवादन करतो आणि त्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना अनेक अनेक मंगलकामना अनेक अनेक सदिच्छा व्यक्त करतो। त्याचबरोबर प्रामुख्यानं या महान विचारधारेशी तुमचं आमचं नातं ज्या महापुरुषांनी जोडलं, ज्यांनी तुमचं आमचं नातं हे या तीन रत्नाशी जोडून थेट बुद्धाशी आणि पर्यायानं जगाशी जोडलं असे ते या भारताचे भूमिपुत्र भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आधुनिक बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला सुद्धा विनम्र अभिवादन करतो, त्यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन अर्पण करतो। आज धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्ट आणि निर्मिती विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत भगवान बुद्धांच्या जयंतीच्या निमित्तानं एक व्याख्यानमालेचं आयोजन केलेलं आहे। महाराष्ट्रातले अनेक विचारवंत आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। आजचं हे दुसरं पुष्प आहे आणि त्यानिमित्तानं मला या ठिकाणी बोलण्यासाठी त्यांनी आमंत्रित केलं, त्यांना मी साधुवाद देतो त्यांचं अनुमोदन करतो। आणि बुद्ध समजून घेताना असं ओघानं बोलणारा मी समाजामध्ये जाऊन लोकांच्या पुढं जाऊन लोकांमध्ये जाऊन ओघळत्या वाणीनं बोलणारा वाऱ्या एखाद्या ओढ्यासारखं वाहणारा असं ते बंदिस्त या कॅमेऱ्यासमोर बोलताना थोडंसं दडपण आलेलं आहे।
खरं तर मी सुरुवातीलाच जो कॉन्फिडन्स असतो माणसाचा, तो कॉन्फिडन्स असा लोकांमध्ये गेल्यानंतर आपल्याला मिळतो. कारण लोकांमध्ये गेल्यानंतर लोकांच्या भावना जाणून घेता येतात, त्यांच्याशी चर्चा करता येते, त्यांच्या डोळ्यातले भाव आपण ओळखू शकतो. आणि ते सगळं असताना एक ओघानं माणूस बोलत राहतो, परंतु हे आताचं जे जग आहे ते आता सगळंच काय बदललेलं आहे विज्ञानानं आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं. त्यामुळं या डिजिटल युगामध्ये आपल्याला त्याच पद्धतीनं उभं राहावं लागेल. आणि यासाठी हा माझा पहिला प्रयत्न आहे या कॅमेऱ्यासमोर येऊन फेसबुकवरती लाईव्हमध्ये बोलण्याचा. त्यामुळं बऱ्याच चुका होणार आहेत, बऱ्याच वेळेला गडबड होणार आहे, विषयांतर होणार आहे. त्यामुळे आपण आपल्या सर्वांना सुरुवातीलाच मी आपण मला समजून घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. तर आज तथागत भगवान बुद्ध यांच्या जीवनाविषयी विविध अंगाने जाणून घेता यावं, त्यांच्या विविध पैलूंवरती भाष्य करता यावं. आता सध्याच्या या लॉकडाऊनच्या काळामध्ये कोरोनाचं संपूर्ण संक्रमण सुरू आहे, लोकांना विहारात जाता येत नाही, लोकांना आपल्या धार्मिक भावना जोपासता येत नाहीत, बुद्ध जयंतीच्या निमित्ताने वेगवेगळ्या उपक्रमाचं आयोजन करता येत नाही. मग असा जो काही वर्ग आहे जो आता भारतातला बौद्ध समाज आहे, या बौद्ध समाजाला घरी बसल्या तथागतांच्या ज्ञानाचं अमृत मिळावं, त्यांना ज्ञानार्जन करता यावं, वेगवेगळ्या पद्धतीनं बुद्ध समजून घेता यावा, बुद्धांचं कार्य, त्यांची विचारधारा, त्यांची जीवनशैली या सगळ्यांवरती प्रकाश टाकण्यासाठी हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर आणि निर्मिती विचार मंच कोल्हापूर यांच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होतो आहे. त्याबद्दल या दोन्हीही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन करतो, त्यांच्या कार्याला अनुमोदन देतो. बुद्ध म्हणजे काय? साध्या सोप्या गोष्टीत सांगायचं झालं तर बुद्ध म्हणजे आपली प्रज्ञा जागृत ठेवून जो व्यक्ती आचरण करतो, जगतो, त्याला बुद्ध म्हटले जाते. बुद्ध म्हणजे काय? तर आपल्या सर्व प्रकारच्या विकारापासून जो मुक्त झालेला आहे तो बुद्ध. जो सर्व प्रकारच्या अनिष्ट अकुशल गोष्टीपासून मुक्त झालेला आहे तो बुद्ध. तो जीवनमरणाच्या फेऱ्यातून मुक्त झालेला आहे तो बुद्ध. जो माणसामाणसातलं अंतर संपवण्यासाठी प्रयत्नशील आहे तो व्यक्ती बुद्ध. जो खऱ्या अर्थानं निर्वाणाला प्राप्त झालेला आहे, सद्गतीला प्राप्त झालेला आहे तो व्यक्ती बुद्ध. जो परिपूर्ण ज्ञानानं भरलेला आहे तो बुद्ध. जो परिपूर्ण करुणेनं आणि दयेनं भरलेला आहे, ममत्वानं भरलेला आहे तो व्यक्ती म्हणजे बुद्ध. लोकांना जनकल्याणाकडे घेऊन जाणारा, सद्धर्माचा मार्ग सांगणारा मार्गदाता म्हणजे बुद्ध आहे. आणि या बुद्धांच्या अनेक पैलूंवरती आपल्याला भाष्य करता येईल, बोलता येईल. बुद्ध अतिसामान्य होते, म्हणजे असामान्य होते हे मान्यच आहे, सर्वश्रुत आहे. बुद्ध एक असामान्य अद्वितीय व्यक्तिमत्व होतं, पण त्याचबरोबर ते एक सामान्य व्यक्तीसुद्धा होते, कारण याचा दाखला आपल्याला स्वयं तथागत भगवान बुद्ध देतात. की बुद्ध म्हणतात की मी कुठलाही प्रेषित नाही, मी कुठलाही देवदूत नाही, मी कुठला आत्मा नाही, मी कुठला ईश्वर नाही, मी सुद्धा एक तुमच्यासारखा चालता बोलता हाडा मासाचा सर्वसामान्य माणूस आहे. परंतु सर्वसामान्य असताना सुद्धा एक अलौकिक काम करण्याचं जे कार्य तथागतांनी केलं त्यामुळे ते अद्वितीय ठरतात, महान ठरतात, ते आपल्यासाठी महापुरुष बनतात. लोकांबद्दल, माणसांबद्दल असणारी तीव्र संवेदन भावना जी तथागतांच्या जीवनातही आणि तथागत बनण्यापूर्वी सिद्धार्थ असतानाच्याही त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला बालपणापासून पाहायला मिळते, की लोकांच्या बद्दल, त्यांच्या भावनेंबद्दल, त्यांच्या दुःखांबद्दल, त्यांच्या जाणीवांबद्दल सिद्धार्थ हा लहानपणापासून, अगदी बालवयापासून माणसांसाठीच नव्हे तर आजूबाजूला असणाऱ्या सर्व प्रकारच्या प्राणीमात्रांबद्दल परमोच्च प्रकारचं जे काही ममत्व
जे काही प्रेमाची भावना तथागतांच्या म्हणजे सिद्धार्थाच्या मनामध्ये होती ती अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बालपणी जेव्हा सिद्धार्थ आपल्या मित्रांसोबत फिरायला जायचे, खेळायला जायचे, तेव्हा लहान लहान मुलं ते शिकारी करण्यासाठी सिद्धार्थाला म्हणायचे की सिद्धार्थ चला आपण शिकार करूया, आपला धर्म क्षत्रिय आहे आणि क्षत्रियांचा धर्म म्हणजे शिकार करणे, मग आपण शिकार करायला गेलं पाहिजे. त्यावेळेला सिद्धार्थ त्यांना नकार द्यायचा की म्हणायचं अरे आपण क्षत्रिय आहोत, शिकार केली पाहिजे, इतरांना त्रास देणं हा कुठला धर्म आहे, इतरांची शांती भंग करणे हा कुठला धर्म आहे. तेव्हा त्याचे ते लहान लहान मित्र त्याला म्हणायचे अरे तू घाबरतो, तू वाघाला घाबरतो, तू सिंहाला घाबरतो म्हणून तू आमच्यासोबत शिकारायला येत नाही. तेव्हा सिद्धार्थ लहान असताना देखील अतिशय सौम्य भाषेत आपल्या मित्रांना म्हणायचा अरे मला माहित आहे तुम्ही वाघांची शिकार करत नाही, तुम्ही निरुपद्रवी असणाऱ्या हरणांची, सश्यांची, लहान लहान प्राण्यांची तुम्ही हिंसा करता, ही कुठली हिंसा, हा कुठला धर्म, असा त्या वेळेपासून सिद्धार्थाच्या मनामध्ये एक प्रेमाचा अंकुर, एक ममत्वाचा अंकुर होता. आई जेव्हा सिद्धार्थाला लहानपणी समजून सांगायचे की सिद्धार्थ तू क्षत्रिय आहेस, तुझ्या मित्रांसोबत तू शिकारीला गेलं पाहिजे, तेव्हा ते लहान सिद्धार्थाच्या मनात सुद्धा अनेक प्रश्न निर्माण व्हायचे आणि ते प्रश्न तो आईसमोर मांडायचा आणि म्हणायचा आई क्षत्रिय असलो म्हणून मी शिकार करणे हा माझा धर्म आहे का? जर मी क्षत्रिय असून देखील शिकार नाही केली, तलवार हातात नाही घेतली, लढलो नाही, युद्ध नाही केलं तर मी क्षत्रिय होऊ शकत नाही का? असे अनेक असंख्य प्रश्न तो आईला विचारायचा, तेव्हा आई निरुत्तर व्हायची. मग तोच पुन्हा आईला सांगायचा की आई जर या जगातल्या सगळ्या क्षत्रियांनी जर एकमेकावर जर प्रेम करायला शिकवलं, एकमेकांवरती जर प्रेम केलं तर कुठल्याही क्षत्रियाला युद्ध करण्याची गरज भासणार नाही, एवढं बालमन सुद्धा सिद्धार्थाचं करुणेनं भरलेलं होतं, एवढं प्रेमानं भरलेलं होतं, समंजसपणानं भरलेलं होतं. आणि तथागतांच्या मग या लहानपणा अजून एक महत्वाची घटना तथागतांच्या सिद्धार्थाच्या जीवनामध्ये, जेव्हा सिद्धार्थ एका झाडाखाली समाधी मार्गाचा अभ्यास त्याच वेळेपासून करत असताना एक बाण लागलेला पक्षी सिद्धार्थाच्या अगदी बाजूला येऊन पडतो आणि बाजूला येऊन पडल्यानंतर सिद्धार्थ हळहळतो, ते रक्त पाहतो, रडायला लागतो. त्या जखमी त्या जीवाला सिद्धार्थ आपल्या हातामध्ये घेतो आणि हातामध्ये घेतल्यानंतर त्याला पाणी पाजतो, त्याची मलमपट्टी करतो, त्याचा बाण काढतो आणि आपल्या कपड्यांमध्ये, आपल्या वस्त्रांमध्ये त्याला उब देण्यासाठी दडवून ठेवतो. तेवढ्यातच सिद्धार्थाचा मावस भाऊ देवदत्त हातामध्ये धनुष्य घेऊन त्या ठिकाणी धावत धावत येतो आणि सिद्धार्थाला म्हणतो की अरे सिद्धार्थ, मी इयत्ता शिकार केलेली आहे आणि एका पक्ष्याला माझा बाण लागलेला आहे, तो पक्षी इथेच कुठेतरी पडलेला आहे, तुला दिसला का तो? तेव्हा सिद्धार्थानं आपल्या वस्त्रामध्ये गुंडाळलेलं ते पक्षी समोर ठेवला आणि म्हटला हाच का तो पक्षी? तेव्हा देवदत्त म्हणाला हो हाच पक्षी आहे, हा माझा आहे, तो मला दे. परंतु सिद्धार्थाने तो पक्षी द्यायला नकार दिला आणि नकार दिल्यानंतर देवदत्त मग त्याला म्हणू लागला की अरे मी क्षत्रिय आहे आणि ज्या गोष्टीची मी शिकार करतो त्याचा मालक मी बनत असतो, म्हणजे जो शिकारी आहे, जो शिकार करतो तो त्या शिकारीचा मालक बनत असतो. हे काय सिद्धार्थाला पटलं नाही आणि हे न पटल्यामुळे सिद्धार्थाने त्या ठिकाणी युक्तिवाद केला की अरे तू शिकार केली, तू त्याला मारलं आणि तू मारणारा जर त्याचा मालक असू शकतो तर हे कसं शक्य आहे? खरं तर मालक मी असायला पाहिजे, कारण मी त्याला वाचवलेला आहे, त्याला जीवनदान दिलेलं आहे, त्याला त्याच्या यातनातून मुक्त केलेलं आहे, त्यांना पाणी पाजलेलं आहे. अशी समज, अशी भावना प्राण्यांबद्दल सुद्धा बालपणापासून तथागतांच्या सिद्धार्थाच्या मनामध्ये होती. बांधवांनो लक्षात ठेवा, लहानपणापासून शेतामध्ये तेव्हा जायचे तर उन्हामध्ये राबणारी माणसं पाहून हळहळ व्यक्त करायचा सिद्धार्थ. शेतामध्ये जे कष्ट करणारे लोक आहेत, राबणारे लोक आहेत, उन्हाचे चटके सहन करणारे लोक आहेत, त्यांना बघून सिद्धार्थ आपल्या घरच्यांना म्हणायचा की अहो हे कसं काय, या कष्टकऱ्यांच्या, राबणाऱ्यांच्या या सगळ्या कष्टावर जर मालक जीवन जगत असेल, जीवन व्यतीत करत असेल तर हे चुकीचं आहे, हे योग्य नाही. अशा पद्धतीची भावना त्या वेळेपासून सिद्धार्थाच्या मनामध्ये घर करत होती, ती वाढत होती, ती जोपासल्या जात होती. आणि म्हणून सिद्धार्थाला सुद्धा कष्टाची फार आवड होती,
सिद्धार्थ आपल्या शेतांमध्ये सुद्धा लहानपणात कष्ट करायचे, राबायचे, नांगर धरायचे, पेरणी करायचे, या सगळ्या प्रकारच्या गोष्टीमध्ये त्यांना प्रचंड आनंद मिळायचा। आणि असे हे सिद्धार्थाचं बालपण प्रमोदच्या अशा प्रेम भावनेनं व्यापलेलं होतं आणि हीच निरंतर प्रक्रिया त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत चालू होती। जसे जसे तथागत सिद्धार्थ गौतम जसे जसे वयानं वाढू लागले तसे तसे ते व्यापक होत चालले, बुद्धीनं व्यापक होत चालले, समाजामध्ये घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टी त्यांना कळू लागल्या। परंतु एक अतिशय महत्त्वाचा जो प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडला तो म्हणजे शाक्य आणि कुलीय यांच्यामध्ये जो वाद झाला, पाण्यावरून जो संघर्ष झाला की पाणी अगोदर या रोहिणी नदीचं पाणी कुणी वापरायचं, शाक्यांनी वापरायचं की कोलियांनी वापरायचं, कोलियांनी अनेक वेळा ते वापरल्यामुळं शाक्यांनी आता युद्धाची रणनीती आखली होती की आता युद्ध करायचं आणि ते कायमस्वरूपी पाणी आपण वापरायचं, कोलियांना हरवायचं। हा नरसंहार, हा रक्तसंहार सिद्धार्थाला मान्य नव्हता। अवघ्या 21व्या वयात सिद्धार्थ नेमकाच शाक्य संघामध्ये प्रवेश करतो आणि पहिल्याच सभेमध्ये या प्रस्तावाला तो विरोध करतो। या प्रस्तावाला विरोध केल्यानंतर त्याला अनेक जण समजून सांगतात, शाक्य संघाचे जे काही सभासद होते, जे वरिष्ठ मंडळी होती, जे अधिपती होते, जे सेनापती होते, ते सिद्धार्थाला समजावून सांगतात, अरे युद्ध करणं हा आपला धर्म आहे, जसा ब्राह्मणांचा धर्म असतो, वर्णवादी वर्णव्यवस्थेप्रमाणे ब्राह्मणांचा एक विशेष धर्म आहे, क्षत्रियांचा एक विशेष धर्म आहे, वैश्यांचा एक विशेष धर्म आहे, शूद्रांचा एक विशेष धर्म आहे, अतिशूद्रांचा एक विशेष धर्म आहे, ब्राह्मणांचा धर्म आहे ज्ञान संपादन करणे, क्षत्रियांचा धर्म आहे राष्ट्राची रक्षा करणे, वैश्यांची एक धर्म आहे की तो व्यापार करणे आणि शूद्रांचा धर्म आहे त्याने चाकरी करणे, सेवा करणे। तू तुझ्या धर्माला जागलं पाहिजे, तू तुझ्या धर्माचं पालन केलं पाहिजे, असं जेव्हा सिद्धार्थाला त्या सेनापतींच्या माध्यमातून सांगण्यात आलं, त्यावेळेला सिद्धार्थ म्हणतो की माझा धर्म मला असं शिकवत नाही, माझा धर्म मला असं शिकवत नाही, माझा धर्म मला असा शिकवतो की वैराने वैर कधी संपत नाही, वैर संपवायचं असेल तर तुम्हाला प्रेमाची भाषा बोलावी लागेल, तुम्हाला प्रेम करावं लागेल। आणि त्यापुढे जाऊन सिद्धार्थ असा मुद्दा मांडतो की तुमच्या शाक्यांची दोन माणसं, कोलियांची दोन माणसं आणि या चारही चार लोकांनी मिळून निवडलेला एक माणूस अशी पाच जणांची एक समिती गठीत करा आणि त्या पाच लोकांच्या समितीमध्ये या गोष्टींचा निर्णय लावा, नरसंहार करू नका, युद्ध करू नका, युद्धानं काही साध्य होणार नाही, युद्धानं प्रश्न संपणार नाही, तो मिटणार नाही, तो उलट पेटल्या जाईल आणि म्हणून जेवढं सामंजस्यानं प्रेमानं तुम्हाला हा प्रश्न निकाली लावता येईल तो लावा। परंतु सिद्धार्थाचं हे म्हणणं कुणी ऐकलं नाही, सिद्धार्थाचं हे म्हणणं कुणी ऐकलं नाही। शेवटी सिद्धार्थाला संघामधून आणि त्याच्या राज्यामधून त्याला बेदखल व्हावं लागलं, त्याला ग्रहत्याग करावा लागला। ग्रहत्यागाच्या पाठीमागचं सर्वात महत्वाचं कारण हे आहे, सिद्धार्थ गौतमाच्या ग्रहत्यागाचं कारण हे आहे की शाक्य संघामध्ये त्याची बाजू त्याला मांडून धरता आली नाही किंवा त्याच्या त्याच्या प्रस्तावाला लोकमान्यता मिळाली नाही आणि माझ्या प्रस्तावाला लोकमान्यता मिळाली नसेल हरकत नाही, परंतु मी या युद्धात सहभागी होणार नाही, मग जी शिक्षा मला संघ देईल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे। तर सिद्धार्थाला शिक्षा मिळाली काय, तर तुला ग्रह त्याग करावा लागेल, तुझ्या संपत्तीचा त्याग करावा लागेल। आणि एवढी मोठी तयारी सिद्धार्थाने दर्शवली, त्याने स्वतःचं कुटुंब त्यागायची तयारी दर्शवली, सर्व प्रकारचं आयुष्य आराम, सर्व प्रकारचं सुख, सर्व प्रकारची संपत्ती, सर्व प्रकारचं ऐश्वर लाथाडण्याचं एक जबरदस्त धाडसी काम सिद्धार्थानं वयाच्या 21व्या वर्षी केलं। बंधूंनो, अनेक लोकांना माहीत असेल की सिद्धार्थ गौतमाच्या सेवेमध्ये कुठेही कमी पडू नये म्हणून त्यांच्या वडिलांनी राजा शुद्धोधनांनी त्यांची खास व्यवस्था केली होती, कारण बालपणीच त्यांच्या काही लोकांनी, काही विद्वान माणसांनी त्यावेळेला शुद्धोधन राजाला सांगितलं होतं की तुमचा मुलगा जर हा संसारात रमला नाही तर हा नक्की संन्यासी बनेल आणि तो संन्यासी बनू नये म्हणून राजा शुद्धोधनानं वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रयत्न केले होते। सिद्धार्थाला उन्हाळ्यामध्ये उन्हाची झळ बसू नये म्हणून उन्हाळ्यासाठी एक स्वतंत्र
थंड असणारा एक महल सिद्धार्थाला, त्या महालांमध्ये त्यांच्या आजूबाजूला असायच्या, सर्व प्रकारचं ऐश्वर त्यांच्या पायाशी लोळण घेत असायचं. पण एवढं सगळं असताना देखील माणसाचं जगणं कठीण होऊ नये, माणसं मरू नयेत, हे रक्तरंजित घडू नये यासाठी हे सगळं काही लाथाडण्याचं धैर्य सुद्धा सिद्धार्थाने त्यावेळेला दाखवलं. अनेक ठिकाणी असंही म्हणतात की सिद्धार्थाने एक प्रकारची मृत्यूशया पाहिली, वृद्ध माणूस पाहिला आणि त्यातून त्याचं मन वैराग्याकडे धावलं, तर हे मला काही योग्य वाटत नाही. कारण सिद्धार्थाच्या महालामध्ये अनेक वयोवृद्ध लोक होती, वयाच्या 21-22 वर्षापर्यंत अनेक लोक मिलीही असतील, तर त्याचा काही फारसा परिणाम झाला असं मला वाटत नाही. परंतु तथागतांच्या सिद्धार्थाच्या ग्रहत्यागाचं हे फार महत्वाचं कारण होतं की पाण्यापासून होणारा नरसंहार टाळला जावा म्हणून तथागतांनी हा ग्रहत्यागाचा निर्णय घेतला होता. आणि मग तिथून त्यांच्या बुद्धत्वाची परीक्षा सुरू झाली, त्यांची खडतर तपश्चर्या सुरू झाली आणि एक प्रकारच्या कठीण प्रसंगाला कधीही बिना चप्पलचा, बिना मखमली चप्पलचा चालणारा राजपुत्र अनवाणी पायानं दगड धोंड्यांमधून, काट्यांमधून वाट काढत तो पुढच्या प्रवासाला निघाला होता. आपल्या मखमली आरामदायी आपल्या त्या बिछाण्यामध्ये पडलेला हा राजपुत्र दगडावरती आणि झाडांच्या फांद्या अशा अंथरून तो झोपायला लागला. भरजरी वस्त्र धारण केलेला, महागडे वस्त्र धारण केलेला, अलंकार धारण केलेला हा राजपुत्र आता मुंडन करून अंगावरती असं एक भगवं वस्त्र घालून फिरायला लागला, सत्याच्या शोधात, सुखाच्या शोधात. किती हे ऐश्वर्याचं जगणं होतं, तथागतांनी ते सिद्धार्थाने सोडून दिलं, ते नाकारलं, वैराग्य धारण केलं. ऐशो आरामात राहणारा सिद्धार्थ आता वैराग्याकडे चालत होता, प्रवास करत होता. अनेक कठीण प्रसंगाला अनेक अनेक प्रकारच्या, त्यावेळेला बघा ना, 2500 वर्षापूर्वी एखाद्या जंगलात राहणं, अनेक हिंस्त्र पशु, अनेक हिंस्त्र प्राणी, अनेक उपद्रवी प्राणी, निरुपद्रवी प्राणी त्या जंगलात वास्तव्य करत असताना देखील त्यांच्यामध्ये जाऊन तिथे वास्तव्य करणं हे खरंच एका महापुरुषाचं लक्षण आहे, ज्याच्या मनामध्ये इतर प्राणी मात्रांविषयी प्रचंड ममत्व असतं, प्रचंड करुणा असते. त्या माणसाला सगळ्या प्रकारचे प्राणीसुद्धा सहकार्य करतात. कितीही हिंस्त्र प्राणी असो, कितीही मदमस्त प्राणी असो, ते सुद्धा या अशा करुणामय व्यक्तीच्या समोर नतमस्तक होतात. एक अतिशय चांगला प्रसंग आहे. भर बाजारपेठेतून तथागत भगवान बुद्ध आपल्या भिक्षू संघासह जात असताना देवदत्त नावाचा जो काही हा तथागतांचा मावसभाऊ होता, जो सुरुवातीपासून तथागतांचा राग करायचा, तिरस्कार करायचा, तथागताला आपला शत्रू मानायचा, पण तथागताने त्याला कधी शत्रू मानलं नाही हे शेवटच्या वेळी तुमच्या लक्षात येईल. त्या भर बाजारपेठेमध्ये एका हत्तीला मद्य धुंद केलं आणि ज्या दिशेनं सिद्धार्थ गौतम बुद्ध येत आहेत त्या दिशेनं या हत्तीला सोडलं. तो हत्ती मदमस्त असल्यामुळं बाजाराची नासधूस करत, लोकांना मारहाण करत, तो सुसाट तो तथागत सिद्धार्थ गौतमाच्या दिशेने धावू लागला. लोक ओरडू लागले, आक्रोश करू लागले, सिद्धार्थ गौतमाला विनवणी करू लागले, हे तथागत, हे भगवंत, तो मदमस्त हत्ती तुमच्याच दिशेने चाल करून येत आहे आणि तो तुम्हाला संपवेल, तुम्हाला तुमच्या पाया त्याच्या पायाखाली घेईल आणि तुम्हाला इजा होईल. हे तथागत, तुम्ही त्या मार्गाने जाऊ नका, परत फिरा. परंतु तथागत सिद्धार्थ गौतम अगदी शांतपणे एक एक पाऊल टाकून टाकत आपल्या करुणामय मुद्रेनं त्याच दिशेने चालत असताना तो हत्तीही तसा तसा जवळ येत होता. मदमस्त हत्ती, प्रचंड मद्यधुंद झालेला हत्ती, एकदम त्या बाजारपेठेतून नासधूस करत सिद्धार्थ गौतमाच्या जवळजवळ येतो आणि जवळजवळ आल्यानंतर तो शांत होतो, तथागतांच्या समोर गुडघ्यावरती बसतो आणि तथागतांच्या चरणावरची जी माती आहे ती माती घेतो आणि आपल्या अंगावरती अशी उधळतो आणि तो शांत होतो. काय ताकद आहे, काय सामर्थ्य आहे या करुणेमध्ये. तथागतांना दसबल तनुजंग असं म्हटलं जाते, 10 बलांनी युक्त असणारा असा हे व्यक्ती. तथागतांनी त्या मदधुंद असणाऱ्या हत्तीला सुद्धा आपल्या करुणाबलाने त्याला शांत केलं, त्याला आपलंसं केलं, त्याला सुद्धा मित्र बनवलं. तो मद्यधुंद हत्ती सुद्धा तथागतांना कुठलीही इजा पोहोचू शकला नाही. हे महापुरुषाचं लक्षण आहे. हे करुणाबल त्या महापुरुषामध्ये लहानपणापासून होतं.
तथागत सिद्धार्थ जेव्हा अरण्यामध्ये राहायचे तेव्हा जे भिक्षाटनाला जायचे नाही, भिक्षा मागायला जायचे नाही, तेव्हा अनेक प्रकारचे प्राणी तथागतांसाठी भोजनाची सुद्धा व्यवस्था करायचे असा सुद्धा उल्लेख आहे. अनेक माकड तथागताला फळं आणून द्यायचे, मध आणून द्यायचे, असे अनेक उल्लेख आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्याही पलीकडे सांगतो तुम्हाला, अगदी राक्षसी असणारा, अतिशय क्रूर असणारा अंगुलीमाल डाकू सुद्धा तथागतांच्या सानिध्यात येऊन तो शांत बनतो, अहिंसक बनतो. हिंसा करणारा, लोकांना मारणारा, लोकांना घाबरवणारा, लोकांची लुटमार करणारा, लोकांची नासधूस करणारा, लोकांना त्रास देणारा, अगदी जेतवन राजा, बिंबिसार राजा सुद्धा ज्या क्रूर डाकूला, डाकूपासून भयभीत होत होते, अशा अंगुलीमाला सुद्धा तथागतांनी आपल्या संघात सहभागी करून घेतलं. आपल्या भिक्षू संघात सहभागी करून त्याला मानवतेच्या मार्गाने घेऊन गेले बुद्ध. काय म्हणतो, जेव्हा अंगुलीमालाची आणि बुद्धाची जेव्हा प्रथमतः भेट होते अरण्यामध्ये, ज्या दिशेनं 10, 20, 50 लोक एकत्र जाण्यास भ्यायचे, घाबरायचे, का तर या बाजूला अंगुलीमाल नावाचा डाकू वास्तव्य करतो, आणि त्याच दिशेला जेव्हा सिद्धार्थ गौतम चालत निघाले तेव्हा अनेक लोक, त्यांना शेतातले काम करणारे अनेक लोक तथागताला विनवणी करू लागले, तथागत हे भगवान आम्ही तुमच्या पाया पडतो, तुम्हाला आम्ही विनंती करतो, याचना करतो, तुम्ही या मार्गाने जाऊ नका. या मार्गाने तो क्रूर डाकू असतो, तो अंगुलीमाल नावाचा डाकू माणसाला मारतो, त्याचे बोट कापतो आणि त्या बोटांची माळा आपल्या गळ्यात टाकतो, असा तो महाभयंकर क्रूर डाकू तिथे समोर बसलेला आहे. तो तुम्हाला मारेल, तुमचा घात करेल, पण तथागत घाबरले नाही. अतिशय करुणा बलाच्या सोबत, अतिशय प्रसन्न मुद्रेनं, करुणामय मुद्रेनं तथागत त्या अरुणाकडे निघाले. आणि जसा जसा तो अंगुलीमाल तथागतांच्या पाठीमागे धावू लागला, पण तो त्याच्या फुल स्पीडमध्ये सुद्धा असताना तथागतांना, तथागतांच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हता, तेव्हा तो हतबल झाला आणि तथागताला म्हणू लागला की हे श्रमणा थांब. तेव्हा तथागत सिद्धार्थ गौतम त्याला म्हणतात, अरे मी कधीच थांबलेलो आहे, आता थांबायची गरज तुला आहे, तू थांबलं पाहिजे तुझ्या दुष्कृत्यांपासून, तुझ्या क्रूर कृत्यांपासून तू थांबला पाहिजेस. त्याच्या डोक्यात लख प्रकाश पडतो की अरे हे काहीतरी वेगळंच आहे, हे काहीतरी वेगळंच आहे, हे काहीतरी भन्नाट आहे, हे काहीतरी मला काहीतरी वेगळ्याच पद्धतीची अनुभूती होत आहे, असं म्हणून तो तथागताला शरण येतो, हात जोडतो, सगळ्या प्रकारच्या अकुशल कर्माची माफी मागतो आणि तथागत सिद्धार्थ गौतम त्याला आपल्या संघामध्ये घेतात. संघामध्ये घेतल्यानंतरही अंगुलीमालाची काय अडचण थांबायला तयार नव्हती, त्याचे काही जे प्रश्न होते ते संपत नव्हते, त्याला त्याच्याही पुढची कठीण परीक्षा त्याची संघामध्ये गेल्यानंतर व्हायला लागली. कारण अनेक लोकांचे भाऊ, अनेक लोकांचे वडील, अनेक लोकांचे जे सखे सुयरे होते या अंगुलीमालानं मारले होते. जेव्हा हा भिक्षाटनाला जायचा लोक तेव्हा त्याला दगड मारायची, अनेक वेळेला तो रक्तबंबाळ होऊन तथागताकडे यायचा आणि तथागताला म्हणायचा, मी आता बदललो आहे, मी आता परिपूर्णपणे बदलण्याच्या मार्गावरती आहे, मी सगळ्या प्रकारचे अकुशल कर्म सोडून दिले आहेत, तरी सुद्धा ही लोक मला मारतात. तेव्हा तथागत त्याला समजावून सांगतात, तू जेवढं दुष्कर्म केलं हा त्याचा 1% सुद्धा भाग नाही, हा लोकांचा आक्रोश आहे, सहन कर अंगुलीमाला, सहन कर, आणि त्या सहनशीलतेतून तो क्रूर डाकू, हिंस्र डाकू सुद्धा माणसामध्ये येतो. म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं की माणसाला माणसाशी माणसासारखं वागायला लावण्याचा प्रयत्न करणारा व्यक्ती म्हणजे बुद्ध, आणि बुद्धाने तेच केलं. माणसा माणसातला भेद संपवण्यासाठी कार्यरत असणारा व्यक्ती म्हणजे बुद्ध. माणसातला वाईट माणूस संपवण्यासाठी नव्हे, तर वाईट माणसातला वाईट अवगुण मारून टाकायला सांगणारा आणि प्रोत्साहित करणारा व्यक्ती म्हणजे बुद्ध. या बुद्धाला कुठेतरी समजून घेतलं पाहिजे. त्यावेळीपासून जी अंधश्रद्धा आहे, कर्मकांड आहे, थोतांड आहे, दैववाद आहे, बुवाबाजी आहे, वर्णव्यवस्था आहे, वर्गवाद आहे, जातीवाद आहे, अशा अनेक प्रकारच्या अनिष्ट रूढींवरती, परंपरेवरती घाव घालणारा पहिला महापुरुष म्हणजे तथागत भगवान बुद्ध आहे, लक्षात ठेवा. त्यावेळेला 2500 वर्षापूर्वी कुणाला ज्ञान होतं, समता काय असते, स्वातंत्र्य काय असतं, सद्धर्म काय असतो, कुणाला माहीत होतं. पण त्या काळात, ज्या काळात कसल्याही प्रकारचं ज्ञान अवगत नव्हतं, सगळं जग अज्ञानानं भरलेलं होतं,
सगळं जग कर्मकांडानं भरलेलं होतं, सगळीकडे ज्ञानाचा लय होता, ज्ञानच नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये तथागताला सुद्धा प्रश्न पडला. जेव्हा तथागताला विज्ञानाचा संबोधीचा साक्षात्कार झाला, साक्षात्कार म्हणण्यापेक्षा तथागताला सत्य उमजलं की या जगामध्ये दुःख आहे आणि या दुःखाला नष्ट करता येतं. या जगामध्ये दुःख आहे त्याचं कारण आहे आणि त्याला नष्ट करण्याचा मार्ग सुद्धा आहे हे जेव्हा सिद्धार्थाला तथागताला कळलं, त्यावेळेला त्यांना असं लक्षात आलं की इथं माणसाचं माणसा माणस अडचण आली नेटवर्क. तर बुद्धांना सुद्धा तो प्रश्न पडला की इथे तर सगळं अज्ञान आहे, इथं एक माणूस दुसऱ्या माणसाला जातीवरून धर्मावरून वर्णावरून वेगळं करतो, स्त्रियांना जवळ घेत नाही, सर्व प्रकारचे होम हवन चालू आहेत, लोक प्राण्यांचा बळी देत आहेत, लोक अनेक प्रकारचे कर्मकांड करत आहेत आणि अशा वेळेला मी लोकांना कर्मकांड करू नका, हा सद्धर्म नाही हा अधर्म आहे, यज्ञया करू नका हा सद्धर्म नाही हा अधर्म आहे, अशा पद्धतीची विचार मी सांगू कसे, हा बुद्धाला सुद्धा प्रश्न पडला होता. म्हणजे त्यावेळेची ती भावना किती दृढ असेल लोकांची, की तथागताला सुद्धा विचार करावा लागतो की या लोकांना सांगू की नको, हे लोक ऐकतील की नाही माझं. म्हणजे तथागताला प्रश्न पडतो या गोष्टीवरून मी असं आकलन करतो की तथागताला जर हा प्रश्न पडू शकत असेल की मी लोकांना हा माझा सद्धर्म हा माझा मार्ग हा विज्ञानवादी दृष्टिकोन सांगू की नको, तर आजकाल तर काय तथागतान एवढी परिपक्व आणि तेवढी तेजस्वी व्यक्ती तर आपल्यामध्ये नाही आहे, तरी सुद्धा पॉझिटिव्हली काम सुरू आहे यात शंका नाही. त्यावेळेला सर्व प्रकारच्या अंधश्रद्धांचं वातावरण असताना सर्व धर्मसंस्थापक म्हणा, सर्व धर्मांचे ठेकेदार म्हणा, मीच देव आहे, मीच देवदूत आहे, मीच प्रेषित आहे, मीच तुम्हाला स्वर्ग दाखवतो, मीच तुमचं भलं करतो, मीच तुमचे दुःख नष्ट करतो, मीच तुमच्या जीवनामध्ये प्रकाश आणतो, असा दावा करणाऱ्या सगळ्या वातावरणामध्ये सिद्धार्थ गौतम बुद्धानं पहिला विद्रोह केला, पहिलं बंड पुकारलं आणि त्यावेळेला सांगितलं की मी मार्गदाता आहे, मोक्षदाता नाही, मी तुम्हाला मार्ग दाखवणार. जर तुम्हाला कोल्हापूरहून मुंबईला जायचं असेल तर मी तुम्हाला रस्ता दाखवण्याचं काम करेन, भलेही मी येईन साताऱ्यापर्यंत, भलेही मी येईन साताऱ्यापर्यंत, परंतु पुढचा मार्ग जो आहे तो तुम्हालाच काबीज करायचा आहे, पुढचा मार्ग तुम्हालाच गाठायचा आहे, तो खडतर आहे, तो विनयानं भरलेला आहे, तो शिलानं भरलेला आहे, तो समाधीनं भरलेला आहे, तो प्रज्ञेनं भरलेला आहे आणि त्या मार्गानं तुम्हाला जावं लागेल. मी मार्गदाता आहे, मोक्षदाता नाही, मी मोक्षाची तुम्हाला काय म्हणतात त्याला आसक्ती दाखवत नाही, लालसा दाखवत नाही, मी मोक्षदाता नाही, मी मार्गदाता आहे, असं 2500 वर्षापूर्वी सांगणारा जगातला एकमेव तत्ववेत्ता त्यावेळचा म्हणजे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध. ज्या स्त्रियांना अतिशूद्रांमध्ये सुद्धा जागा नव्हती त्या स्त्रियांना सुद्धा आपल्या संघामध्ये सहभागी करून घेण्याचं महान मोठं काम तथागतांनी 2500 वर्षापूर्वी केलं. स्त्रियांना माणूस नाही तर पशुप्रमाणे वागणूक दिल्या जायची, अगदी ब्राह्मण स्त्रियापासून ते शूद्रांच्या स्त्रियांपर्यंत सुद्धा स्त्रियांना अतिशय जनावरापेक्षाही वेगळी ट्रीटमेंट दिल्या जायची. अशा वेळेला तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धाने महिलांना आपल्या संघात समाविष्ट करून एक वेगळ्या प्रकारचं उदाहरण जगासमोर मांडलं की स्त्रियांसुद्धा ह्या हे माणूस आहेत आणि यांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे, यांना सुद्धा स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, यांना सुद्धा सद्धर्माचा लाभ झाला पाहिजे, यासाठी स्त्रियांना सहभागी करून घेण्याचं काम तथागतांनी केलेलं आहे. एवढंच नाही तर समाजातल्या ज्या काही वंचित स्त्रिया होत्या त्यावेळेला त्या वंचित स्त्रियांना सुद्धा मान सन्मान देण्याचं मिळवून देण्याचं काम तथागतांनी केलं. एक छोटंसं उदाहरण आहे, आम्रपाली नावाची एक नगरवधू होती त्यावेळेला, आणि ती नगरवधू यासाठी होती की ती अतिशय देखणी होती, अतिशय सुंदर होती, प्रत्येक राजाचे राजे तिच्या साठी ती प्राप्त व्हावी म्हणून प्रयत्न करायचे, ती मला मिळावी म्हणून प्रयत्न करायचे, पण या सगळ्या राजांच्या एकमतानं ठरवल्या गेलं की सगळ्यांनाच ती हवी आहे, एकाची कुणाची ती होऊ शकत नाही म्हणून हिला नगरवधू घोषित करा, तिला नगरवधू घोषित केलं. नगरवधू म्हणजे काय तर नगराची बायको,
आताची जशी देवदासी आहे, जशी ती देवाला सोडल्या जाते, देवाला सोडली की गाव उपभोग घेतो, तिचे हाल हाल करतो, तिला फार 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 त्रास देतो समाज, त्याच वेळेला पण तिची तिचं एक स्टँडर्ड तिचं थोडस एका एका विशिष्ट पातळीवर असल्यामुळं तिला एक विशिष्ट प्रकारची तिची तिला तशा सगळ्या प्रकारच्या उपलब्धता होती आणि म्हणून तिला नगरवधू घोषित करण्यात आलं. त्या नगरवधूला सुद्धा असं वाटलं की मला सुद्धा तथागतांना भोजन द्यायला पाहिजे, त्यांना माझ्या घरी आणून मी त्यांना भोजन दिलं पाहिजे, दान दिलं पाहिजे. अशा वेळेला सिद्धार्थ या नगरवधूचं सुद्धा भोजनाचं निमंत्रण स्वीकारतात, तिच्या घरी जातात सन्मानानं. लोक काय म्हणतील, लोक काय विचार करतील याचा विचार न करता, मनामध्ये कुठलाही संकोच न ठेवता ती सुद्धा एक माणूस आहे आणि तिला सुद्धा सन्मान मिळाला पाहिजे आणि म्हणून तथागत आम्रपालीच्या सुद्धा भोजनाचं निमंत्रण स्वीकारतात आणि तिच्या घरी भोजनाला जातात. हे विशेष आहे. महापुरुषांनी असे अनेक उदाहरणं समाजामध्ये घालून दिलेली आहेत की त्या उदाहरणांमुळे आज खऱ्या अर्थानं आम्हाला कसं जीवन जगायचं ते कळतं, कसं वागायचं ते कळतं, तथागतांनी सांगून दिलेलं आहे. समाजातली जी काही जाती व्यवस्था आहे, धर्मव्यवस्था आहे, ब्राह्मणी धर्मानुसार ज्या काही अस्पृश्यताच्या अस्पृश्यता आहे त्यावेळेला ती सुद्धा नष्ट करण्यासाठी तथागतांनी पुढाकार घेतला. वेगवेगळ्या जातीतल्या ज्याला हीन मानल्या गेलेल्या जाती होत्या, नीच मानलेल्या जाती होत्या, शूद्र मानल्या जाणाऱ्या जाती होत्या किंवा वर्ग होते, मग सुनीत नावाचा भंगी असेल, सोपाक नावाचा एक हीन दर्जातला त्यावेळच्या जातीतला किंवा वर्णातला व्यक्ती असेल, सोपाक असेल, चांडालिका नावाची एक स्त्री असेल, उपाली नावाचा नावी असेल, अशा अनेक विविध जाती धर्माच्या विविध पंथाच्या अतिसामान्य वर्गातल्या लोकांना सुद्धा आपल्या संघामध्ये सामावून घेऊन त्यांना सन्मानाचं जीवन, समानतेचं जीवन बहाल करणारे तथागत भगवान बुद्ध 2500 वर्षापूर्वी या मातीमध्ये जन्माला येऊन गेलेत, लक्षात घ्या. यात तर उपाली नावाच्या नाव्याचं तर उपाली नावाच्या नाव्याचं तर प्रकरण फारच विशेष आहे. हे विशेष कसं आहे, तर जेव्हा शाक्य कुळातले काही तरुण सिद्धार्थ गौतमाकडे आपण दीक्षा घ्यायला पाहिजे, आपण भिक्षू व्हायला पाहिजे या भावनेनं जातात, तेव्हा उपाली नावाचा नावी देखील त्यांच्यासोबत जातो. मला सुद्धा तुमच्यासोबत यायचं आहे, मी सुद्धा तुमच्यासोबत येतो आणि म्हणून हा उपाली नावाचा नावी ज्याने आयुष्यभर यांची सेवा केली, यांची चाकरी केली, यांचे केस कापले, यांची घाण साफ केली, असा तो नावी त्यांच्यासोबत त्या तरुणांसोबत शाक्य कुळातल्या त्या तरुणांसोबत गर्विष्ठ त्या ब्राह्मणांसोबत तो सुद्धा गेला आणि गेल्यानंतर अर्ध्या वाटेत त्या सगळ्या तरुणांनी आपली वस्त्र आपले अलंकार एका पिशवीमध्ये बांधली आणि पिशवीमध्ये बांधल्यानंतर ते उपाली नाव्याच्या स्वाधीन केली आणि म्हटलं त्याला म्हटले की तू आता हे दागदागिने घे आणि तू आमच्या घरी हे सुपूर्त कर, तू परत घराकडे जा. तेव्हा तो नोकर असल्यामुळं त्यांनी तेव्हा मान्यता दिली, त्यांनी स्वीकारलं आणि तो ते गाठोडं घेऊन निघायला लागला आणि जसा थोड्या अंतरावर गेला तसा त्याला विचार यायला लागला की आता मी जर या सगळ्या तरुणांचे जर दागदागिने घेऊन जर मी घरी परत गेलो यांच्या तर हे लोक मला जिवंत मारतील, त्यांच्या घरची लोक, मी जाऊ शकत नाही. म्हणून त्याने काय केलं, ते गाठोडं घेतलं, एका झाडावरती टांगलं आणि त्या गाठोड्या पाहून गाठोड्याकडे पाहून म्हणाला की हे गाठोडं ज्याला कुणाला मिळेल हे त्याने त्याला भेट म्हणून त्याचा स्वीकार करावा, असं म्हणून तो ज्या दिशेने ते तरुण गेले निघाले त्या दिशेने हा उपाली नावी निघाला आणि जिथं सिद्धार्थ गौतम होते तिथे ते तरुण पोहोचले. त्यांनी बघितलं की उपाली नावी सुद्धा तिकडनं यायला लागला आणि आल्यानंतर मग त्या तरुणांनी सांगितलं की आम्ही गर्विष्ठ ब्राह्मण आहोत आणि हा आमचा चाकर, आमची सेवा करणारा चाकर आहे, याला सुद्धा समाजात योग्य दर्जा मिळाला पाहिजे. म्हणून सिद्धार्थाने काय केलं, गौतमांनी तथागत भगवान बुद्धांनी काय केलं, तर या गर्विष्ठ ब्राह्मणांच्या अगोदर या उपाली नाव्याची दीक्षा घेतली, त्याला दीक्षा दिली, त्याला भिक्खू बनवलं, त्याला संघात सामील करून घेतला अगोदर आणि मग बाकीच्यांना दीक्षा दिली. याचं कारण काय, तर आयुष्यभर चाकरी करणारा उपाली नाभी आयुष्यभर ज्याने या 20-25 तरुणांची चाकरी केली, आता या काळानंतर
हा यांचा ज्येष्ठ भिक्खू आहे, यांच्यामध्ये हा ज्येष्ठ असणार आहे, आणि म्हणून आता इथून पुढे या बाकीच्या गर्विष्ठ ब्राह्मणांनी आता याची चाकरी केली पाहिजे, चाकरी नव्हे माफ करा, याची सेवा केली पाहिजे, याला ज्येष्ठ मानलं पाहिजे, याला गुरुस्थानी मानलं पाहिजे, म्हणून उपाजी नाव्याची दीक्षा सर्वप्रथम तथागत देतात। म्हणजे हे सामाजिक भान सुद्धा तथागतांचं किती मोठं होतं की कुठल्या वेळेला कशा पद्धतीनं समान पातळीवरती कसं आणता येईल, विषमता कशी नष्ट करता येईल, यांच्या यांच्यातला भेदभाव, माणसा माणसातलं अंतर कसं संपवता येईल याचा कटाक्षानं विचार तथागतांनी त्यावेळेला पेरला, हे खरंच खूप विशेष आहे, फार विशेष आहे। त्यावेळेला ब्राह्मणी धर्मानुसार वेगवेगळ्या प्रकारचं कर्मकांड, वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा अर्चा, होम हवन, यज्ञयाग, यामध्ये प्रचंड प्रकारच्या प्राण्यांची आहुती दिल्या जायची, अनेक प्रकारचे कर्मकांड व्हायचे। पण या कर्मकांडाला खतपाणी घालणारे शेंडीधारी वर्ग होतात, शेंडी वाढून, जटा वाढून, अंगाला राख फासून, काही 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 वेळेला नग्न राहून अनेक साधू लोक, त्यावेळचे तपश्चर्या करणारे अनेक लोक समाजामध्ये अशाच पद्धतीचा प्रचार आणि प्रसार करायचे। या सगळ्या विकृत मानसिकतेच्या विरोधामध्ये, या भेदाभेदीच्या मानसिकतेच्या विरोधामध्ये, या अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये, या शेंडीधारकांच्या, जटाधारांच्या धारकांच्या विरोधामध्ये तथागतांनी आपला केशवपन केलेला, मुंडन केलेला, नग्नांच्या विरोधामध्ये पूर्णपणे काशाय वस्त्रामध्ये कुठलेही अंग न दिसता लोकांमध्ये, समाजामध्ये जाणारा, ते दुर्गुण करणाऱ्यांच्या विरोधामध्ये सद्गुणांचा प्रसार आणि प्रचार करणारा, सद्गुणांना आपल्या मनामध्ये स्थान देणारा, आपल्या आचरणामध्ये स्थान देणारा भिक्खू संघ निर्माण केला, अज्ञानाच्या विरोधामध्ये विज्ञानाला उभं केलं तथागत भगवान बुद्धांनी। एकीकडे प्रचंड प्रकारचं अज्ञान, थोतांड, भंपकबाजी, बुवाबाजी, अंधश्रद्धा, कर्मकांड, जटा, उपास, तापास, व्रत, वैकल्य, नवस, वार्या, अशा सगळ्यांचा विरोध म्हणून, एक प्रतीक म्हणून तथागतांनी हा भिक्खू उभा केला, जो केश वपन केलेला आहे, ज्यानं आपल्या केसाचा त्याग केलेला आहे, ज्यानं आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या चांगल्या चांगल्या वस्त्राचा त्याग करून एक भगवं वस्त्र अंगावरती धारण केलेलं आहे, ज्याच्याकडे फक्त एक भिक्षापात्र आहे, कुठलीही धनसंपत्ती नाही, कुठलाही रोग नाही, राग नाही, कुठलीही अभिलाषा नाही, निस्वार्थीपणे भिक्षाटन करून लोककल्याणासाठी तथागतांनी हा भिक्खूंचा संघ निर्माण केला। म्हणजे किती मोठं याला एक डोळस वृत्ती म्हणावी लागली, एक डोळसपणा म्हणावा लागेल की लोकांना यातला अंतर कळालं पाहिजे। एकीकडे गोमांस भक्षण करणारा, आहुती देणार, प्राण्यांची आहुती देणारा एक वर्ग, आणि दुसऱ्या बाजूला प्राण्यांवरती प्रेम करायला शिकवणारा हा बुद्धांचा वर्ग, लोकांनी या बुद्धाच्या वर्गाला स्वीकारलं, या बुद्धाच्या भिक्खू संघाला स्वीकारलं, बुद्धाच्या भिक्खू संघाला स्वीकारून लोकांनी ठिकठिकाणी आपल्यात परिवर्तन घडवून आणलं, अनेक लोक दीक्षा घेऊ लागले, अतिशय रंकापासून ते राजापर्यंत, सामान्यातल्या सामान्य माणसापासून ते श्रीमंतांच्या श्रीमंतापर्यंत, सगळे धनदानगी लोक, सगळे व्यापारी लोक, सगळे धनिक लोक, सगळे राजे लोक सिद्धार्थाकडे आकर्षित होऊ लागले, तथागत भगवान बुद्धाकडे आकर्षित होऊ लागले, त्यांच्या संघाकडे आकर्षित होऊ लागले। तथागतांची ही प्रसिद्धी वाढायला लागली, आणि ही प्रसिद्धी वाढत असताना भिक्खू संघाच्या बाबतीमध्ये तथागतांनी अनेक प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीनं बदल केलेत, करत गेले बुद्ध, वेगवेगळे वेळोवेळी जशा जशा पद्धतीनं नियमांची गरज भासेल, जशा जशा पद्धतीनं विनयामध्ये बदल करायचा असेल, त्या त्या वेळेला तथागतांनी आपला भिक्खू संघ हा कसा राहावा, प्रभावित राहावा, तो वेळोवेळी आधुनिक बनत जावा, तो काल सुसंगत बदलत जावा, यासाठी अनेक बदल तथागतांनी त्यांच्या संघामध्ये, त्यांच्या विनयामध्ये केलेले आपल्याला पाहायला मिळतात। बुद्धही म्हणतात काळानुरूप तुम्ही बदलत गेलं पाहिजे, काल सुसंगत तुम्ही वागले पाहिजे, जो विचार काल सुसंगत राहत नाही तो कालबाह्य व्हायला वेळ लागत नाही। आणि म्हणून या सगळ्या भिक्खू संघाला तथागतांनी वेळोवेळी बदलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे।
म्हणजे जे मूळ विनय आहेत ते मूळ विनय काय बदलता येणार नाहीत, परंतु समाज मन जसं बदलत जाईल, सामाजिक अंतर जसं बदलत जाईल, त्या त्या पद्धतीनं संघसुद्धा आपल्यामध्ये परिवर्तन करू शकतात, अशा पद्धतीची आखणी, अशा पद्धतीची मांडणी त्यावेळेला तथागतांनी करून ठेवलेली आपल्याला पाहायला मिळते. आपल्या मातापित्यांची सेवा करा, देवधर्म करा, वाऱ्या करा, लिंबू कापा, प्राण्यांची आहुती द्या, एखादं बकरं द्या, कोंबडं द्या, कारण देवांना ते फार प्रिय असतं. कोंबडं दिल्याशिवाय, बकरं दिल्याशिवाय देव जागृत होत नाहीत. अशा विरोधात बुद्ध म्हणतात, अरे नवस करू नका, वाऱ्या करू नका, तो अधर्म आहे, सद्धर्म नाही आहे. आई वडिलांची सेवा करणं हा सद्धर्म आहे. जेव्हा लोक वाऱ्याला जायचे, जेव्हा लोक आहुती द्यायचे, त्यावेळेला सिद्धार्थ गौतम बुद्ध तिथे जाऊन लोकांना सांगायचे की खरा धर्म कशात आहे, की माता पितु पठ्ठानं पुत्र दारस्य संग हो अनाकुलाच कमंता एतं मंगल मुत्तमं. जगातलं सर्वात उत्तम आणि मंगल काम कोणतं असेल, हे फार महत्वाचं आहे. बुद्धानं सांगितलेल्या सर्व विचारांमध्ये हा अतिशय महत्वाचा विचार तथागत भगवान बुद्धाने सांगितला की माता पितु उपठानं पुत्र दारस्य संग हो अनाकुलाच कमंता एतं मंगल मुत्तमं. जगातलं सर्वोत्तम गोष्ट कोणती असेल, उत्तम आणि मंगल गोष्ट कोणती असेल, तर ती रक्तदान करणं नव्हे, देहदान करणं नव्हे, एखाद्या मंदिराला कळस दान करणं नव्हे, एखाद्या वारीला जाणं नव्हे, एखादं मंदिर बांधणं नव्हे, तर सर्वात मोठी गोष्ट म्हणजे माता पित्यांचा सेवा करणे, त्यांचा सांभाळ करणे, त्यांची शुश्रूषा करणे, हे सर्वात उत्तम आणि मंगल काम आहे. आतापर्यंतच्या सगळ्या धर्मविचारांचा विचार केला, धर्मग्रंथांचा विचार केला, सगळ्या प्रकारच्या संप्रदायांचा विचार केला, तर आपल्याला अपवादात्मक असा विचार पाहायला मिळतो की तथागतांनी सर्वप्रथम मातापित्यांना किती महत्त्व दिलं. तथागत बुद्धांच्या मते मातापिता हेच खरं दैवत आहे माणसांचं. तुम्ही जर ईश्वराला मानत असाल, देवाला मानत असाल, तर त्याआधी सुद्धा तुम्ही आईवडिलांना मानलं पाहिजे, आईवडिलांची सेवा केली पाहिजे. अनेक लोक ढोंग करतात हो, समाजामध्ये प्रचंड लोक ढोंग करतात. जिवंत आई वडिलांना कधी पाण्याचा घोट पाजणार नाहीत, चहाचा थेंब देणार नाहीत, मेल्यानंतर मात्र गाव जेवण घालण्याची परंपरा आपल्या देशामध्ये आहे, आणि हाच अधर्म आहे असं बुद्ध म्हणतात. बुद्ध काय म्हणतात, जोपर्यंत तुमच्या आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत त्याची सेवा करा. तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला कधी दुःख मिळणार नाही. तुमची मुलं सुद्धा तुमचा त्याच पद्धतीने सांभाळ करतील, कारण त्या पद्धतीचे संस्कार तुमच्यामध्ये ते पाहतील, आणि तुमची मुलं सुद्धा तशाच पद्धतीने तुमचा सांभाळ करतील. आणि म्हणून आपल्या आईवडिलांचा सांभाळ करा, आईवडिलांची योग्य शुश्रूषा करा. मेल्यानंतर काय गाव जेवण घालण्याची गरज नाही. अरे लोक गाव जेवण घालतात, गावाला जिलेबी, माझ्या आईला जिलेबी लय आवडत होती म्हणतात, आणि माझ्या वडिलाला गुलाबजामून लय आवडत होता म्हणतात, आणि माझ्या वडिलाला हे लय आवडत होतं म्हणतात, मग त्याच्या निमित्तानं ते लोकांना खाऊ घालतात. ते तर घालतातच घालतात, पण एक असा ताट बनवतात आपल्या देशामध्ये, असं एक ताट बनवतात, त्या ताटामध्ये बापाला काय काय आवडत होतं, आईला काय काय आवडत होतं, मग ते असं सगळे पदार्थ घरात बनवल्या जातात, ते ताटामध्ये ठेवल्या जातात, आणि मग ते कुठेतरी देवळीमध्ये खिडकीमध्ये टेरेसवरती ते ताट ठेवल्या जातं, आणि मग एका कावळ्या नावाच्या प्राण्याचा वाट बघण्याचा कार्यक्रम सुरू होतो. किती अधर्म आहे, किती अज्ञान आहे. कभी प्यासे को पाणी पिलाया नाही, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. संत कबीर एका ठिकाणी म्हणतात की जीते माँ बाप को रोटी ना दी, मरे बाद पछताए, मुठभर चावल धाबे पे झोंक कर कव्वे को बाप बनाए. म्हणजे या देशात कावळ्याला सुद्धा बाप बनवण्याची पद्धत आहे. जिवंत बापाला कधी खायला घातलं नसेल, ते मेल्यानंतर कावळ्याच्या रूपानं. मला एक कळत नाही, सगळ्यांचे बाप कावळे म्हणूनच कसे काय जन्म घेतात. कुणाच्या बापानं मोर म्हणून जन्म घ्यावा, कुणाच्या बापानं बगळा म्हणून जन्म घ्यावा, कुणाच्या बापानं कबूतर म्हणून जन्म घ्यावा. सगळ्यांचेच बाप, सगळ्यांचेच आई कावळ्यांच्या जन्मात का येतात. हे साधी पद्धत, हे साधा विचार इथल्या माणसांनी करू नये, आपली सदसद विवेकबुद्धी जागृत ठेवू नये. किती मोठं अज्ञान आहे.
या अज्ञानातून बाहेर पडण्यासाठीच बुद्ध आपल्याला प्रेरित करतात. बुद्ध सांगतात की मेल्यानंतर त्यांना काहीही पोचत नाही. ज्या पद्धतीनं मेलेल्या गायीचं दूध तुम्ही काढायला गेलात किंवा मेलेल्या गायीला तुम्ही जर चारा भरवायला गेलात ती खाणार नाही, त्याच पद्धतीनं माणसाचं सुद्धा आहे. तो गेला तो गेला, परंतु जोपर्यंत तुमच्या सोबत आहे तोपर्यंत तुमच्या जवळ आहे, तर त्याची सेवा करा, त्याला खायला द्या. एक छोटीशी गोष्ट आहे. दोन मित्र होते, बाजारात गेले. त्यातल्या एका मित्रानं 1 किलो मिठाई एका मिठाईच्या दुकानातून विकत घेतली आणि मिठाई विकत घेतल्यानंतर तो दुसरा मित्र त्याला विचारतो, काय रे म्हणे, काय काय गोष्ट आहे, काय भानगड आहे, आज 1 किलो मिठाई घेतली, काय काय आहे, आज विशेष काय आहे? तेव्हा तो दुसरा मित्र म्हणाला, मिठाई घेणारा मित्र म्हणाला की अरे माझा आज पितृपक्ष आहे, म्हणजे पितृपक्ष आहे असं तो म्हणतो. आणि तो दुसरा मित्र आश्चर्यचकित होतो. तो विचार करतो की अरे तुझ्या घरात तर तुझी आई मी आत्ता बघून आलो, ती तुझ्या आईच्या पायाला स्पर्श करून आलो, ती जिवंत आहे. जिवंत असताना तिचं कसलं रे श्राद्ध घालतो तू? जिवंत असताना कसलं तिला श्राद्ध घालणार आहेस? असं म्हटल्यानंतर तो पहिला मित्र, मिठाई घेणारा मित्र, त्याला म्हणतो, अरे मित्रा माझी जरा पद्धत वेगळी आहे, माझे जरा विचार वेगळे आहेत, ते प्रवाहाच्या विरुद्ध आहेत. कसे मी तुला सांगतो, लोक म्हणू, तो त्याला सांगायला लागतो की लोक आई वडील मेल्यानंतर त्यांना जे जे काही आवडत होतं ते मेल्यानंतर खाऊ घालतात आणि श्राद्ध करतात. मी तसं कधीच करत नाही. मी माझ्या आईचं श्राद्ध जिवंतपणे करतो, कारण माझ्या आईला गोड खायला आवडतं, तिला डायबिटीज आहे तरी सुद्धा तिला आवडतं, म्हणून मी तिला मिठाई नेऊन देतो तिला खायला. लोक मंदिरात जातात, देवांचे फोटो साफ करतात, मूर्त्या साफ करतात, मी तसं कधीच करत नाही. जेव्हा माझी आई एखादा धर्मग्रंथ वाचायला घेते, बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ वाचते, त्यावेळेला मी तिचा चष्मा साफ करून देतो, त्यात मला जास्त पुण्य वाटते. आणि एक लोक देवळात जातात, मंदिरात जातात, अगरबत्त्या जाळतात, धूप जाळतात, मेणबत्त्या जाळतात, मी तसं कधीच करत नाही. जेव्हा माझी आई झोपायला जाते त्यावेळेला तिच्या बाजूला, तिच्या खाटेच्या बाजूला मी एक मच्छरछाप अगरबत्ती कॉईल जाळून देतो, यातच मला पुण्य वाटते. हा माझा विचार आहे जो प्रवाहाच्या विरुद्ध आहे. आणि हा विज्ञानवादी विचार खऱ्या अर्थाने इथल्या माणसाला कळाला की नाही हा मोठा प्रश्न आहे. हा किती सरळ सोपा उपाय, किती सरळ साधा मार्ग आहे. तथागतांनी सांगितलं, बाबा मेल्यानंतर काय करण्यापेक्षा जिवंतपणे करा, त्यात तुम्हाला पुण्य मिळेल, नाही का? साधं सोपं गणित आहे, हे लोकांच्या लक्षात यायला पाहिजे. परंतु या भारतामध्ये तथागत भगवान बुद्धाचा जन्म झाला आणि संबंध जगाने ज्याला लाईट ऑफ एशिया म्हटलं, जगाचा प्रकाश म्हटलं, त्या तथागत सिद्धार्थ गौतमाचा जन्म आपल्या भारतामध्ये झाला, परंतु या भारतातल्या लोकांना बुद्ध कळाला का? 2500 वर्षानंतर हा मोठा प्रश्न आहे. या भारतामध्ये तथागत भगवान बुद्ध जन्माला आले, लहानाचे मोठे झाले, वयाचे 45 वर्ष ज्यांनी या भारतामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार केला, लोकहितासाठी जनहितासाठी पायानं राबराब राबले फिरले, त्यांना ज्ञानप्राप्ती इथे झाली, त्यांचं महापरिनिर्वाण या देशात झालं, या देशातल्या लोकांना बुद्ध कळला का? हा एक मोठा प्रश्न आहे. त्याचं उत्तर आपापल्या मनाला आपण विचारलं पाहिजे. साहजिकच आहे, भौगोलिकदृष्ट्या बघायला गेलं तर नदीच्या बाजूला राहणाऱ्या लोकांना किंवा महासागराच्या बाजूला राहणाऱ्या लोकांना त्या पाण्याची किंमत कळणार नाही. म्हणजे नदीच्या बाजूला आणि महासागराच्या बाजूला राहणाऱ्या लोकांना त्या पाण्याचं महत्व कळणार नाही. पाण्याचं महत्व कुणाला कळेल, जे वाळवंटामध्ये दिवस दिवस पाण्याच्या घोटासाठी अनवाणी पायानं राम ते पाण्याचा शोध लावतात, फिरतात, भटकतात, त्या लोकांना पाण्याच्या एका थेंबाची, एका घोटाची किंमत कळते. आणि म्हणून भारताच्या व्यतिरिक्त इतर देशांनी जो बुद्ध स्वीकारला, देशाच्या ज्येष्ठ बुद्धमय झाले. अनेक देशाची राज्यघटना बुद्धं शरणं गच्छामीपासून सुरू होते. बुद्धाच्या विज्ञानवादावरती हा देश चालतो, हा जग चालतो. जपानसारखा एवढासा देश हो, अणुबॉम्ब हल्ल्यात जखमी झाला,
परंतु बुद्धाचा विचार त्यांच्यासोबत जिवंत होता, बुद्धाचं विज्ञान त्यांच्यासोबत जिवंत होतं. आणि एवढासा जापान, एवढासा देश अणुबॉम्ब हल्ल्यानंतर सुद्धा पुन्हा ताकदीनं उभा राहिला. तो कुठल्याही देवाच्या भरोश्यावर, धर्माच्या भरोश्यावर बसला नाही. आज जशी परिस्थिती आहे भारतामध्ये, करोना महामारी चालू आहे, इथं विज्ञानानं काम करायला पाहिजे, पण इथं अज्ञानाचाच प्रचंड मोठा घोळ आहे. लोक टाळ्या वाजवायला सांगतायत, थाळ्या वाजवायला सांगतायत, मेणबत्ती लावायला सांगतायत, गोमंत्र प्यायला सांगतायत. विज्ञानाच्या मार्गाने जायला पाहिजे अशा अशा वेळेला अज्ञानाचं पुरस्कार इथलं जर सरकारच करणार असेल, तर या देशाचं भवितव्य काय आहे? तो जपानसारखा देश अणुबॉम्ब हल्ल्यानंतर सुद्धा उठून उभा राहिला आणि पुन्हा एकदा या जगाला आव्हान देऊ लागला, तर केवळ आणि केवळ बुद्धांच्या त्या विज्ञानवादी विचाराला अनुसरल्यामुळं. हा बुद्ध भारताला न कळल्यामुळं या भारतात, खरंच भारतामध्ये मूर्खाच्या लोकांचा जास्त भरणा आहे. इथे कुत्र्याला भाकर टाकतील, खायला तेल नसेल पण तिथं मूर्तीवर तेल टाकतील, लोक खाणार नाहीत. अशा देशामध्ये लोकांची प्रगती, वैचारिक प्रगती, आर्थिक प्रगती, सामाजिक प्रगती कशी होईल? जे लोक अजूनही मांजर आडवी गेली म्हणून जर चार पावलं मागे येणार असतील, तर ते पुढं कसे जातील? त्यांची प्रगती कशी होईल? इथे अधम आहे, इथं नीती नाही, इथे सदाचार नाही, इथे सद्सद्विवेक बुद्धी नाही, आणि म्हणून या देशामध्ये ही परिस्थिती ओढावलेली आपल्याला पाहायला मिळते. अज्ञानाचं भयंकर सावट आहे आणि त्या अज्ञानाला खतपाणी घालण्यासाठी अनेक यंत्रणा काम करत आहेत. आपल्याकडे तर यंत्रणाच नाही, आहेत त्या तुटपुंजे आहेत, त्यातूनही आपण हा विज्ञानाचा आणि ज्ञानाचा दिवा अखंडपणे तेवत ठेवण्यासाठी कार्यरत आहोत, काम करतो आहोत, वेगवेगळ्या पातळीवरती वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करतो आहोत. हा बुद्ध समजून घ्यावा लागेल, बुद्ध समजून सांगावा लागेल, लोकांच्या घरापर्यंत बुद्ध न्यावा लागेल. कसा नेणार? काल परवा, आता मागच्या 2 महिन्यापूर्वी मी मुंबईवरून ट्रेनवरून येत असताना, सहज आठवलं म्हणून सांगतो, असं मी त्या चेअरवर बसलेलो असताना एक 25-30 वर्षाची तरुण मुलगी, जिच्या गळ्यामध्ये असं ते येशू ख्रिस्ताचं ते एक लॉकेट अडकवलेलं होतं, ती माझ्या बाजूला येऊन बसली. मी लगेच ओळखलं की ही येशू ख्रिस्ताला मानणारी भगिनी आहे. ती माझ्याजवळ आली आणि मला बघितलं, ओळखलं की मी एक बौद्ध भिक्खू आहे. माझ्या विचाराशी मी किती दृढ आहे हे तिनं जाणलं, पण तरी सुद्धा ती तिच्या येशूबद्दल सांगायला माझ्याशी कचरत नव्हती. ती मला येशूबद्दल सांगत होती, येशूंच्या विचाराबद्दल सांगत होती, जीवनप्रवासाबद्दल सांगत होती. हे तिचं धाडस मला फार वाखण्यासारखं वाटलं, हे वाखण्यासारखं धाडस तिचं वाटलं. 25-30 वर्षाची तरुण मुलगी जर ट्रेनमध्ये माझ्यासारख्या एका भिक्खूला, जे भिक्खू आहे हा किती तटस्थ असेल त्याच्या विचाराशी, प्रामाणिक असेल, हे माहीत असताना देखील तिनं तिचे विचार सांगण्यासाठी कुठलीही कचर ठेवली नाही, कुठलंही अधैर्य दाखवलं नाही. ती येऊन मला ती तशा पद्धतीचं सांगू लागली, मी तिचं कौतुक केलं, आवडलं मला ते. आज आपल्याकडे असं होतं का? आपल्या शाळांमध्ये, आपल्या क्लासमेटमध्ये, आपल्या बॅचमेटमध्ये, टीचर लोकांच्या त्यांच्या कॅबिनमध्ये, टिफिनच्या वेळेला, लंच टाईमला, किंवा तुम्ही बसता जिथे कट्टा म्हणता तुम्ही, तुमच्या कट्ट्यांवरती, तुम्ही जिथे मित्र फिरायला जातात त्या फिरण्यांमध्ये, तुमच्या महिला जेव्हा गप्पा करायला बसतात त्यावेळेला, तुम्ही जेव्हा एखाद्या ठिकाणी शॉपिंगला जाता त्या ठिकाणी, तुम्ही बुद्धाबद्दल काही म्हणता का? बुद्धांबद्दल काही चर्चा करता का? तो बुद्ध किती महान होते, बुद्ध किती श्रेष्ठ होते, बुद्ध किती करुणावान होते, बुद्ध किती ज्ञानाने भरलेले होते, बुद्ध किती शांतिवान होते, बुद्ध किती प्रज्ञावान होते, बुद्धाने कशा पद्धतीनं या लोककल्याणाचा मार्ग लोकांना सांगितला, हे कधी चर्चा करतो का आपण? याची फक्त भाषणाच्या वेळेला, व्याख्यानाच्या वेळेला आपण तास तास, दोन दोन तास बोलतो, परंतु जगण्यात बुद्ध कुठं आहे? आमच्या जगण्यात, आमच्या व्यवहारात बुद्ध कुठं आहे? आमच्या बाजूला सांगणारा आमचा मित्र आहे, त्याला सुद्धा मी बुद्ध समजून सांगू शकलो का? मी अनेक पुस्तकं वाचली असतील, मी अनेक धर्मग्रंथांचा अभ्यास केला असेल, अनेक व्याख्यानं दिली असतील, अनेक पुस्तकं लिहिली असतील, अनेक भाषणं दिली असतील, परंतु हा बुद्ध मी माझ्या घरातल्या स्त्रीला समजावून सांगू शकलो का? माझ्या घरात जी चुलीजवळ स्वयंपाक करताना करणारी माझी मावमावली आहे, ती अजूनही बघा कुठेतरी कोपऱ्यामध्ये 24 तास एक दिवा जाळत ठेवते,
तिचं परिवर्तन मी करू शकलो का, हा आता हा प्रश्न सर्व सुयोगोषित विचारवंतांनी, लेखकांनी, प्राध्यापकांनी, शिक्षकांनी, कर्मचाऱ्यांनी आणि धम्म चळवळीत मी काम करतो असं तुऱ्याने सांगणाऱ्यांनी सगळ्यांनी हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारला पाहिजे, गरजेचं आहे. मी एक बौद्ध भिक्खू आहे, सुरुवात माझ्यापासून केलेली आहे. भलेही माझ्याकडून फार मोठं काम होणार नाही, पण चार लोकांचं परिवर्तन होईल एवढं निश्चित मात्र काम माझ्या हातून मी मरताना करून जाणार आहे. अनेक लोकांना धम्मामध्ये प्रवाहित करण्याचं काम, समाविष्ट करण्याचं काम माझ्या हातून घडणार आहे. हे होणार आहे, हे घडत राहणार आहे. पण समाजामध्ये एक विचारांचं एक काम करणारी जी काय मंडळी आहे, समाजामध्ये खऱ्या अर्थानं समाज प्रबोधन करणारी जी काही एक मंडळी आहे, त्यांनी खऱ्या अर्थानं आता रस्त्यावरती उतरून लोकांमध्ये जाऊन या बुद्धाला लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे. आहेत अनेक संघटना काम करतायत, त्यांना साधुवादच आहे, त्यांचं अनुमोदनच आहे. पण जे काहीही न करता इतरांना जे काही तत्वज्ञानाचे डोस पाजत आहेत, त्या लोकांनी खऱ्या अर्थानं स्वतःमध्ये परिवर्तन घडून आणलं पाहिजे. मागच्या वर्षी एका कार्यक्रमात गेलो आणि तिथे एक सफेद वस्त्र धारण केलेला माणूस हातामध्ये माईक घेऊन आमच्या अगोदर बोलत होता की महिलांनी धम्मामध्ये आलं पाहिजे, महिलांनी विहारामध्ये आलं पाहिजे, महिलांनी कार्यक्रमामध्ये आलं पाहिजे, महिलांनी आता पुढं झालं पाहिजे, महिलांनी असं केलं पाहिजे, महिलांनी जसं केलं पाहिजे. त्याचं भाषण संपल्यावर मी त्याला हळूच म्हटलं, साहेब तुमची मुलगी आणि तुमची पत्नी कुठे दिसत नाही इथे. तर साहेबांनी हे ते घरी आहेत की म्हणे, ते जरा स्वयंपाकाचं काम चालू आहे, ते जरा ती यायला जरा जमलं नाही त्यांना. नाही चालणार, चालणार नाही. तुम्हाला तुमच्या स्त्रीला, तुमच्या मुलीला, तुमच्या मुलाला तुमच्या सोबत बुद्ध विहारामध्ये जावं लागेल. त्यांना धम्माचे ढोस पाजण्यासाठी तुम्हाला विहारात न्यावंच लागेल. आणि जे लोक काहीही न करता टीका करतात, संघावर टीका करतात, काम करणाऱ्या लोकांवर टीका करतात, अशाने सुद्धा आत्मचिंतनाची गरज आलेली आहे. प्रचंड आत्मचिंतन करावं लागणार आहे तुम्हाला. इतरांचे दोष काढण्यामध्ये वेळ घालवू नका. इतरांचे दोष आणि इतरांचे अवगुण शोधण्यापेक्षा आपण काय करू शकतो, आपण काय मोठं करू शकतो याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. आजच्या परिस्थितीमध्ये भिक्खू संघ फार मोठ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करत आहे. आता तर हा कोरोनाचा काळ सुरू आहे, मला सांगायला नको ही गोष्ट, परंतु या लाईव्हच्या माध्यमातून मी सांगेन तुम्हाला की गेल्या चार दिवसापासून बातम्या येत आहेत, पेपरच्या न्यूज आहेत की अनेक भिक्खू आपापल्या घराच्या मार्गावरती चालत आहेत. अनेक भिक्खूंनी चिवर त्यागलेला आहे, अनेक भिक्खू आपापल्या घराच्या मार्गाने निघायला लागलेले आहेत. असं का घडतं, कशामुळं घडतं? ज्या भिक्खू संघांनी 2500 वर्षापासून हा बुद्धाचा विचार शाबूत राहावा म्हणून जीवाचं बलिदान दिलं की नाही? एका भिक्खूच्या मुंडक्याला 1000 सोन्याच्या मोहरी या देशात दिल्या गेल्या का? तर इथला बुद्ध संपावा म्हणून. पण बुद्धाच्या भिक्खूंनी आपलं शिरच्छेद होणं कबूल केलं, परंतु शरणागती पत्करली नाही. हे तेच भिक्खू आहेत ज्यांनी अनेक प्रकारच्या संघर्षातून 2500 वर्षापासून हा आज जे काही आपल्याला तत्वज्ञान ऐकायला वाचायला मिळते हे भिक्खू संघाची देण आहे, लक्षात ठेवा. ही भिक्खू संघाची देण आहे. आज बुद्ध जिवंत होता याचा पुरावा ज्या लेण्यांमधून आपल्याला मिळतो, ज्या शिलालेखांमधून आपल्याला मिळतो, ज्या स्तंभांमधून आपल्याला मिळतो, ते शिलालेख, ते स्तंभ, त्या लेण्या सुद्धा भिक्खूंनी कोरलेल्या आहेत, हे लक्षात ठेवलं पाहिजे. ज्या भिक्खूंवर आपण टीका करतो त्या भिक्खूंचे योगदान सुद्धा आपण तपासलं पाहिजे. घरादाराचा त्याग करून वयाचे 20-22-22 वर्ष किंवा अखंड जीवन भिक्खू संघासाठी आणि या धम्म चळवळीसाठी अर्पण करणं सहज सोपी गोष्ट नाही मित्रांनो. तुम्हाला म्हटलं मुंडन करा तर तेही तुमच्याकडनं घडणार नाही. टीकाकारांबद्दल बोलतोय मी, सर्वांबद्दल बोलत नाही. डोक्याचे तुमचे जे तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर जे असे केस असे मिरवता का नाही आरशात बघून इकडनं तिकडनं, त्याच्या कापण्याचा विचार, टक्कल करण्याचा विचार देखील तुमच्या मनाला स्पर्श करत नाही, अशा वेळेला तुम्ही भिक्खूंकडून
वेगवेगळ्या प्रकारच्या अपेक्षा करतात. मागच्या वर्षी जेव्हा आमचे अनिल मोमाणी सर आणि आम्ही काही कार्यक्रमानिमित्त आम्ही पन्हाळ्याच्या एका गावामध्ये गेलो होतो आणि त्या गावामधून परतत असताना आमची अनेक विषयांवरती चर्चा झाली, भिक्खू जीवनावरती चर्चा आली. त्यावेळेला मी सहज असा एक प्रश्न या चार पाच कार्यकर्ते गाडीमध्ये होते त्यांना मी विचारला, काहो म्हटलं तुम्हाला असा एका सेकंदासाठी असा विचार तुमच्या मनात येतो का की आपणही काही दिवस भिक्खू बनायला पाहिजे, आपणही काही दिवस आपल्या अंगावरचे हे भरदारी वस्त्र काढून हे असं भगवं वस्त्र धारण केलं पाहिजे, आपणही डोक्यावरचे आपले केस कापले पाहिजे, सगळ्या प्रकारच्या संपत्तीला घरादाराला आपण त्यागलं पाहिजे, काही दिवसासाठी का होईना आपण संघामध्ये आलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? तेव्हा अक्षरशः 10 मिनिटं गाडीमध्ये शांतता होती, शांतता. हे सगळे विचारातच गुंग झाले की काय आता उत्तर द्यावं. हा प्रश्न जेवढा भयानक होता, भिक्खू बनण्याचा विचार देखील ज्या मनाला स्पर्श करत नाही त्या लोकांनी तरी निदान भिक्खू संघावरती टीका करू नाही. आजच्या या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये स्वतःला स्वयंघोषित जे विचारवंत आहेत, लेखक आहेत, कवी आहेत, त्यांना माझा राग येईल, कारण या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मला माझी एक वेगळी ओळख आहे. मला म्हणतात हे वाणभंती जय म्हणतात. वाण कशामुळं? तर हे मी असं बोलतो म्हणून. मी अगोदरच म्हटलं होतं मम्मांनी सरांना की नको, परंतु आता ही परिस्थिती अशी आहे की ती बोलायला भाग पडत आहे की या संवेदनशील परिस्थितीमध्ये कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही तुमचा स्वतःचा विचार करताय, परंतु हा धम्म जतन करणाऱ्या भिक्षू संघाकडे तुमचं लक्ष आहे का? या कोरोनाच्या काळामध्ये त्यांना बाहेर जाता येत नाही, त्यांना विधी नाही, त्यांना कार्यक्रम नाही, त्यांना लोकांकडे जाता येत नाही. अशा वेळेला त्यांना जेवणाची व्यवस्था आहे का? त्यांची तब्येत ठीक आहे का? त्यांना प्रवासाला काही आहे का? किंवा त्यांना काही अन्नधान्य लागतं का? याचा विचार करणारी ही माणसं गेली कुठं? एरवी कार्यक्रम असला, घरामध्ये लग्न असलं, विधी असला, बर्थडे असला, मरण काय असलं, तर भिक्खूंची आठवण करणारी माणसं आहे. पण अशा वेळेला जिथं खरंच भिक्खूंना तुमच्या सहकार्याची गरज असते, मदतीची गरज असते, अशा वेळेला हे स्वयंघोषित धम्माचं काम करणारे आणि म्हणणारे, स्वतःला म्हणवून घेणारे हे जातात कुठे? हा प्रश्न पडला पाहिजे प्रत्येकाला. धम्म चळवळ अशीच नाही चालणार मित्रांनो, धम्म चळवळ अशीच चालणार नाही. जे धम्म चळवळीमध्ये अग्रभागी आहेत, काम करत आहेत, जे घरदाराचा त्याग करून संसाराचा त्याग करून धम्म चळवळीमध्ये आपलं योगदान देत आहेत, त्यांचं संवर्धन करण्याची जबाबदारी बौद्धांची आहे. बौद्ध लोकांनी पुढे येऊन हे धम्म चळवळीत काम करणाऱ्या बौद्ध भिक्खूंच्या सर्व प्रकारची जबाबदारी ही या बौद्ध समाजाची आहे आणि या बौद्ध समाजाने ती पूर्णपणे पार पाडली पाहिजे. नुसती भाषण देऊन परिवर्तन होणार नाही, लक्षात घ्या, नाही होणार भाषण देऊन. तुमचे भाषण 70 वर्षापासून नाही, 2500 वर्षापासून लोक ऐकत आलेली आहेत. परिवर्तन काय आहे? मागच्याच 2 महिन्यापूर्वी मी बोललो होतो की आता तरी रिटायर झालेल्या लोकांनी 1-1 महिन्याचे चिवर ग्रहण करा, 1 महिन्याचं चिवर ग्रहण करा, कुठल्या तरी गावात जा आणि तिथल्या मुलांना धम्म शिकवा, तिथल्या स्त्रियांना धम्म शिकवा, असं करा ना. नाही, 60 वर्षानंतर सुद्धा, आता हा वेगळा शब्द होईल माझ्याकडून, 60 वर्षानंतर सुद्धा ज्याला आपली बायको, ज्याला आपली मुलं, ज्याला आपलं घरदार सोडण्याची इच्छा होत नाही, अशा माणसानं बालपणी घरदार सोडलेल्या माणसाला तत्वज्ञान सांगावं, हा किती मोठा विरोधाभास आहे. तुमचं ज्यांचं कवडीचंही योगदान नाही अशी सुद्धा लोक जेव्हा बोलायला लागतात की हे असं नाही, हे असं व्हायला पाहिजे, भिक्खूंनी असं करायला पाहिजे, भिक्खूंनी तसं करायला पाहिजे, त्यांनी गाडीत नाही फिरायला पाहिजे, त्यांनी मोबाईल नाही वापरायला पाहिजे, हां, त्यांनी पायी फिरायला पाहिजे, बाबांनो तुम्ही बुद्धाला समजूनच घेतलं नाही. आज जर बुद्ध असते तर पायी फिरले असते का? बुद्ध त्यावेळचा प्रचंड बंड करणारी व्यक्ती, विज्ञानाला स्वीकारणारी व्यक्ती. आत्ताच्या काळामध्ये बुद्ध असते तर त्यांनी सगळ्या डिजिटल युगाचा वापर केला असता, सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर केला असता. भिक्खूंनी सुद्धा सगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करायला पाहिजे. आधुनिकता म्हणता, बुद्धाचा विज्ञानवाद स्वीकारता आणि अजूनही भिक्खूला तंत्रज्ञानामध्ये आधुनिककडे जाताना बघवत नाही, तर मला वाटते हे कुठेतरी थांबायला पाहिजे.
या कोरोनाच्या काळामध्ये अनेक भिक्खू आपापल्या विहारामध्ये पडून आहेत, अनेक भिक्खू आजारी आहेत, त्यांच्याकडे कोणाचेही दुर्लक्ष नाही. बांधवांनो लक्षात घ्या, हे भिक्खू घरदार सोडलेले आहेत. म्हातारपणात लोक आईवडिलांची सेवा करत नाही, ते भिक्खूंची करतील का? फार मोजके लोक आहेत जे भिक्खूंची सेवा करतात, त्यांची विचारपूस करतात, त्यांच्यावरच हा धम्माचा रथ चालू आहे. यात सगळ्यांनी सहभागी कसं होता येईल याचा विचार झाला पाहिजे. आणि जे जे आपापल्या परिसरामध्ये महाराष्ट्रामध्ये जिथेही कुठे तुमच्या आजूबाजूला जे भिक्खू आहेत त्यांना जाऊन विचारा, त्यांना वंदामी भंतेजी म्हणा, भंतेजी काय हवंय तुम्हाला, काही लागतं का, तुम्हाला अन्नधान्य आहे का, तुम्हाला भोजन मिळतं का, तुम्हाला काही आजार आहे का, तुम्हाला काही हवंय का, तुमच्या प्रवासाला काय आहे का, तुमच्या अभ्यासासाठी काय आहे का, तुम्हाला पावसाळ्यात छत्री लागते ती आहे का, तुम्हाला मच्छर चावत असतील तर मच्छरदाणी आहे का, तुमच्या पायात चप्पल आहे का, तुमच्याकडे पेन आहे का, कधी विचारलं आपण? तुम्हाला ब्रश आहे का, तुम्हाला कोलगेट आहे का, तुम्ही आंघोळ कशाने करता, माती लावून करता का साबण लावून करता, साबण लावून करत असाल तर तुमचा साबण आहे का तुमच्याकडे, तो कुठून येतो, कोण देतं तुम्हाला? मी तर दिला नाही, मी तर कधी तुम्हाला पोहोचवलं नाही, मी फक्त धम्माचा धम्म चळवळीत काम करणारा मी कार्यकर्ता आहे. आणि मग चार लोकात गेले की मला मानसन्मान पाहिजे, मला खुर्ची पाहिजे, लोकांनी मला म्हणलं पाहिजे, माझा मानसन्मान केला पाहिजे, हां माझं नाव पत्रिकेत आलं पाहिजे. नाही चालणार. एक स्वतःचं वर्तुळ तयार करण्याची जी काही पद्धत एक नव्याने सुरू झालेली आहे आत्ताच्या युगामध्ये, जे करायला पाहिजे. आज बाहेर देशात बघा ना, कितीही मोठा विद्वान असला, कितीही मोठा भाष्यकार असला, तरी भिक्खू जोडला भिक्खू दिसला तर त्याला ते हात जोडून नमस्कार करतात. आणि या महाराष्ट्रामध्ये आत्ताची अशी परिस्थिती आहे, काही स्वयंघोषित विचारवंतांनी असं एक वातावरण तयार केलेलं आहे की भिक्खू दिसला की त्याला हात जोडायचे नाही, तर त्याला प्रश्न करायचे, तू कुठून आला, तुझा गुरु कोण, तुझ्याकडे कार्ड आहे का? हं, म्हणजे भिक्खूंना बघितल्याबद्दल जो आदरभाव निर्माण व्हायला पाहिजे, जी श्रद्धेची भावना निर्माण व्हायला पाहिजे, त्यापेक्षा त्याच्याबद्दल एक संभ्रम निर्माण व्हावा, त्याच्याबद्दल एक संशय निर्माण व्हावा, अशा पद्धतीची मांडणी करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. अनेक विचारवंत लेखक आहेत, भरपूर आहेत. धम्म चळवळीत काम करणं म्हणजे सहज सोपी गोष्ट नाही. माझ्या मोठ्या गुरूंनी मला विचारलं, तुम्ही काय करता? मी म्हटलं, मी धम्म प्रचार करतो. धम्म प्रचार म्हणजे काय कळतो का तुम्हाला? धम्म प्रचार कशाला म्हणतात याचे उत्तर मी त्यांना त्यावेळेला देऊ शकलो नाही. धम्म प्रचार म्हणजे काय? भाषण देणे म्हणजे धम्म प्रचार. एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन करणे म्हणजे धम्म प्रचार. एखादं शिबिर राबवणे म्हणजे धम्म प्रचार नव्हे. धम्म प्रचार म्हणजे इतकंच नव्हे तर आपल्याला स्वयंपूर्तीनं स्वतःपासून आपल्याला आपली स्वच्छता करावी लागणार आहे, आपल्याला जीवन शुचिता राखावी लागणार आहे, सद्धर्म अधर्म यातलं अंतर आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे, आणि त्यानंतर परिपक्व होऊन आपल्याला समाजामध्ये जाऊन लोकांना धम्मोपदेश करावा लागणार आहे, लोकांच्या सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत, सर्व प्रकारच्या लोकांच्या प्रश्नांचं निरसन आपल्याला करावं लागणार आहे. आणि समाजामध्ये धम्मामध्ये धम्म चळवळीमध्ये काम करणाऱ्या भिक्खू संघाला आपण समजून घेण्याचं काम इथून पुढे झालं पाहिजे. भिक्खू संघाचा प्रचंड मोठा त्याग आहे, अनेक ठिकाणी स्वतःच्या जीवाची बाजी लावून भिक्खू लोक काम करतात. त्या भिक्खू संघाला आपल्या घरातला सदस्य मानून त्यांची जबाबदारी घेण्याची आता वेळ आलेली आहे, आणि ती आपण घ्याल अशा पद्धतीचं आवाहन मी आपल्या सर्वांना करतो. बांधवांनो, भाषणं देणं आणि कृती करणं ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. भाषणं करणं फार सोपं आहे, कृती करणं फार अवघड आहे. मी अनेक ठिकाणी जात असतो आणि लोकांना म्हणत असतो की तुमची मुलं, तुम्हाला वाटतं की तुम्ही डॉक्टर बनवावं, इंजिनियर बनवावं, तो वकील बनवावा, प्राध्यापक बनवावा, पण तुम्हाला असं वाटत नाही की तुमचा मुलगा भिक्खू बनावा का? तुमच्या मुलाबद्दल तुम्हाला फार प्रेम आहे, फार आपुलकी आहे, त्याला भिक्खू बनताना तुम्हाला भगवत नाही. अरे पण जे मोजके तोजके भिक्खू जे आहेत आत्ता, त्यांना सुद्धा तुम्ही तुमचा मुलगा मानू शकता, त्याची देखभाल करू शकता, असं घडू शकत नाही का? एक भिक्खू माझ्या परिवारातून नाही घडू शकला, परंतु जे भिक्खू आहेत त्यांना माझ्या परिवारातला सदस्य मानून मी त्यांचं जे काय आहे ते करायला पाहिजे, त्यांच्या गरजा बघायला पाहिजे, त्यांची सेवा करायला पाहिजे, अशा पद्धतीची भावना जर निर्माण झाली तर मला वाटते निश्चितच
परिवर्तन होईल. येणाऱ्या काळामध्ये धम्म प्रसार आणि प्रचार करायचा असेल तर या भागामध्ये जास्तीत जास्त भिक्खू निर्माण होणं फार गरजेचं आहे, आणि जे भिक्खू आहेत त्यांचं संवर्धन होणं फार गरजेचं आहे. भिक्खूंचा मानसन्मान करायला शिकलं पाहिजे, त्यांचं आदरतिथ्य करायला शिकलं पाहिजे, त्यांना वंदन करायला शिकलं पाहिजे, ना की त्यांच्याबद्दल निगेटिव्ह वातावरण तयार करण्याची एक पद्धत जी आपण सुरू केलेली आहे ती आता बंद करायला पाहिजे. हर्षदीप कांबळे साहेबांचा आज वाढदिवस आहे. तुम्हाला माहीत असेल हर्षदीप कांबळे IAS ऑफिसर आहेत, सनदी अधिकारी आहेत, मोठ्या हुद्द्यावर आहेत, परंतु त्यांचं भाषण कमी आणि काम जास्त. आज त्यांचे फोटो फिरत होते फेसबुकवरती, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतानाचा एक फोटो आणि दुसरीकडे बुद्धविहारात झाडू मारतानाचा एक फोटो. IAS अधिकारी असणारा एक व्यक्ती झाडू घेऊन बुद्धविहाराची स्वच्छता करतो, ही तयारी आता इथल्या प्रत्येक धम्म चळवळीत काम करतो म्हणणाऱ्यांची असायला पाहिजे. तुम्ही पहिल्यांदा विहारात गेलं पाहिजे तुमच्या लेकरा बाळांना पत्नीला घेऊन, तुम्ही पहिल्यांदा धम्म चळवळीकडे स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे, विहाराची स्वच्छता केली पाहिजे, दर रविवारी विहारात गेलं पाहिजे. आयुष्यवान हर्षदीप कांबळे साहेब यांचा आज वाढदिवस आहे, त्या निमित्तानं काही फोटो फेसबुकवरती झळकत होते म्हणून मला ते आठवलं. ती तयारी असली पाहिजे. आजकाल थोडासा पैसा आला, थोडीशी प्रतिष्ठा आली, थोडंसं पद मिळालं, थोडासा मानसन्मान मिळाला, चार लोकांनी ओळखलं, तर माणूस हा खाली बसायला तयार नसतो, त्याला विहारात गेल्यानंतर सुद्धा खुर्ची लागते. साहेब हवेत असतो, हवेत. या हवेत असणाऱ्या माणसालाच खऱ्या अर्थानं जमिनीवर आणण्यासाठी बुद्धाचा धम्म आहे. फार ताठ होण्याची गरज नाही, फार आकडून जाण्याची गरज नाही. अनेक लोकांना अहंकार आहे, कुणाला ज्ञानाचा अहंकार आहे, कुणाला सौंदर्याचा अहंकार आहे, कुणाला संपत्तीचा अहंकार आहे, कुणाला आपल्या शरीराचा अहंकार आहे. हे अहंकारात असलेली माणसं ताठ जगत आहेत. ताठ यांना समजावून सांगायला पाहिजे की माणसं मेल्यानंतर ताठ होतात. माणूस मेल्यानंतर ताठ होतो. जिवंत माणसाने नम्र असलं पाहिजे, अहंकार शून्य असलं पाहिजे. कितीही विद्वत्ता असली, कितीही ज्ञान असलं, कितीही मोठी संपत्ती असली, तरी माणसानं जमिनीवरती बसायला शिकलं पाहिजे, जमिनीवरती राहायला शिकलं पाहिजे. हा तथागताचा सद्धम्म आहे. हीच तथागतांचा संदेश आपण लक्षात ठेवलं पाहिजे, आणि म्हणून आपण सर्वजण अशा पद्धतीनं परिवर्तन कराल, स्वतःपासून सुरुवात कराल, आपापल्या परिसरातील भिक्खूंची काळजी घ्याल, त्यांना दरमहा काय आपल्याला धम्मदान दान ज्या पद्धतीनं करता येईल त्या पद्धतीनं कराल अशी अपेक्षा बाळगतो. आणि या कोरोनाच्या काळामधून जी काही मानवसृष्टी आज हवालदिल झाली आहे, संक्रमण परिस्थितीमध्ये परेशान झाली आहे, जे काही लोक मृत्युमुखी पडलेले आहेत, अशा सगळ्या दुःखित लोकांच्या प्रती मंगलकामना करतो. लवकरच या भारतातील हे सगळं विघ्न दूर हो आणि या कोरोना नावाच्या महामारीपासून आपल्या सर्वांना दिलासा मिळो अशा पद्धतीची मंगलकामना, मंगलमैत्री व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मी रजा घेतो, शेवट घेतो, आणि आपल्या सर्वांच्या प्रति मंगलमैत्री व्यक्त करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना धम्म श्रवण करण्याचं सामर्थ्य प्राप्त हो, सर्वांचं मंगल हो.